सर एकंदरीत गर्दीचं राजकारण होताना दिसून येते जर आमदारांचं बॅकग्राऊंड पाहिलं त्या दृष्टीनं, एकंदरीत गोव्यामध्ये पुढची दिशा जी असणार आहे तुमची कशी असणार, सत्ता राखणार? नाही, मला अतिशय आनंद आहे की आज गोविंद दावडे जे प्रियोळ मतदारसंघातनं अपक्ष म्हणून निवडून आले होते आणि नंतर 5 वर्ष सरकारमध्ये मंत्री होते, त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता प्रियोळ मतदारसंघामध्ये कमळ फुलणार याबद्दल आता आमच्या मनात कुठली शंका नाही. एकूणच आपण जर बघितलं तर तुमचा एबीपीचा सर्वे असेल किंवा ग्राउंड रियालिटी असेल, भारतीय जनता पक्षाचं सरकार हे गोव्यामध्ये पुन्हा स्थापित होणार याबद्दल आता फारशी शंका कोणाच्या मनात उरली नाही. पण आम्ही कॉम्प्लेसंट नाही आहोत, आम्ही जनतेमध्ये चाललो आहोत, आमच्या रचना लावतो आहोत, केलेली कामं सांगतो आणि त्याच्या आधारावर आम्ही मतदान मागतो. सर तुम्ही आता सर्वेचा उल्लेख केला, त्या सर्वेच्या आधारावरती घेतलं तर असं एक पवारसाहेबांची आता प्रेस झाली, त्यांनी म्हटलं कुठेतरी ही लास्ट जे ती ओस असेल आणि तुमच्या जागा ज्या युपीमध्ये आमच्या सर्वेनुसार कमी होताना दिसतात, जेव्हा आपण 100 कमी होताना दिसतात. पहिली गोष्ट तर अशी आहे की तुमच्याही सर्वेमध्ये युपीमध्ये बीजेपीला क्लिअर मेजॉरिटी दिसते. मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगेन की युपीमधली जी काही हवा मला पाहायला मिळते आहे ती मागच्या वेळेसपेक्षाही आम्ही पुढे जाऊ अशा प्रकारची हवा त्या ठिकाणी दिसते. आता पवारसाहेब असतील किंवा कोणीही मोठे नेते असतील, यांची अडचण अशी आहे की यांच्या कुठल्याही विरोधी पक्षाचं अस्तित्वच दिसत नाही, ते कुठेच दिसत नाही. त्यामुळे मग भाजपचे अजून कमी होत आहेत यात आनंद मानायचा, एवढ्यापुरतं त्यांचा आनंद आहे, पण तोही त्यांना काही फार मनवता येईल असं मला दिसत नाही. सर एक याला जोडूनच प्रश्न, आत्ता जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळी बाबासाहेब असं म्हणाले की राज्याप्रमाणे म्हणजे महाराष्ट्राप्रमाणे आम्ही गोव्यामध्ये देखील प्रयोग करणार आहोत, तृणमूल असेल किंवा काँग्रेस यांच्यासोबत सध्या बोलली सुरू आहे. त्यांनी जरूर प्रयोग करावा पण त्यांना गोव्यामध्ये आम्ही संदेश देणार नाही. स्पष्ट बहुमत गोव्याची जनता ही भारतीय जनता पक्षाला देईल आणि ज्या प्रकारे जनमताची चोरी 3 पक्षांनी महाराष्ट्रात केली ती चोरी गोव्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही. सर एक शेवटचा प्रश्न गोव्यासंदर्भात, एक आमदार तुमचा लोगो जो आहे त्यांनी पक्षाला सोडून दिलेला आहे, एक अपक्ष आमदार आणि मंत्री पक्ष प्रवेश झालेला आहे, आगामी काळात काय करिश्मा दिसणार आहे, तुम्ही सुद्धा प्रभारी आहात. जे बाहेर गेले स्पष्टच आहे की ते त्यांच्या स्वार्थाकरता बाहेर गेले, आता ते तत्वाच्या गोष्टी सांगतायत. भारतीय जनता पक्षाकडनं त्यांना जे काही मिळालं हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या पत्नीला तिकीट मिळत नाही आणि काँग्रेस पार्टी 2 तिकीटं आपल्याला देते आहे, या गोष्टीकरता त्यांनी ते सत्तांतर केलं आहे सगळ्यांना माहिती आहे. पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी फार मोठी आहे, कोणाच्या जाण्याने या पक्षाला काही फार फरक पडेल असं नाही, त्या उलट येणाऱ्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्ष चांगल्या फरकाने सरकार तयार करतो. पण सर तुम्ही एकदम बरोबर म्हटलं, येणाऱ्यांची संख्या मोठी आहे, जोडूनच प्रश्न येतो, नाराज देखील तितकेच लोक होतात, त्यांची मनधरणी करणार कशी? आमचं काम असते, मी या ठिकाणी जे आलेलो आहे मी काही गोव्याचा नेता नाही आहे, माझं कामच हे आहे की नाराजांची मनधरणी करणं, सगळ्यांना सुपथ घेणं आणि एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं जाणं ते आम्ही करू.